सरकारच्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा काढण्यात आला. नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला भाजीपाल्याला योग्य तो दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. नोटबंदीनंतर अल्प प्रमाणात काळा पैसा बाहेर आला आहे. उरलेला काळा पैसा बाहेर काढणे, स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणे, शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईचा भाग म्हणून त्यांनी शेतीसाठी काढलेली सर्व कर्जे संपूर्णपणे रद्द करून त्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी करत श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी आनंदराव पाटील, तानाजी जाधव, सुरेश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भोळ्या बाबड्या जनतेनं सरकारला संपूर्ण सहकार्य केलं, पण आज जर परिस्थिती 70 दिवस झाले असे लोटली जर परिस्थिती पाहिली तर देशामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण झालेली आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. ज्या ज्या संपूर्ण यामध्ये कापड व्यवसाय आज बंद पडलेला आहे, शेतीची कामं सगळी रोजगाराला पैसे द्यायला नाहीत म्हणून शेतकऱ्याकडं चलन खेळत नाही, शेतीतली कामं कोळंबलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटाबंदी जाहीर केल्यापासून शेतमालाचे भाव, मग यामध्ये टोमॅटो असेल, कांदा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा सर्वच प्रकारची पिकं आहेत, माती मोल किमतीनं आज आमचा शेतकरी देशोधडीला लागला आहे.